नमस्कार मित्रांनो, दुपारचे 12 वाजत आहे. आज 2 जुलै. आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे बघायला मिळण्याची शक्यता आहे, तर काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. छोटी सेपरेट आहे. आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील, कोणत्या भागांमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो, कोणत्या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे, एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण हा जो परिसर बघत आहात, उत्तर महाराष्ट्रापासून तर इकडं दक्षिण महाराष्ट्रापर्यंत, सोलापूर जिल्ह्यापर्यंत, पुणे भाग, पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पूर्व भागातील सर्व भागामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार वारे आपल्याला बघायला मिळतील. ताशी 15 ते 30 किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. दक्षिण भागामध्ये ताशी 20 ते 30 किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ताशी 35 ते 40 या वेगाने वारे देखील आपल्याला दक्षिण भागामध्ये बघायला मिळतील. परंतु बऱ्याच भागामध्ये ताशी 20 ते 30 किलोमीटर या वेगाने वारे आपल्याला बघायला मिळतील. त्यामुळे मित्रांनो, पावसाचा जोर आहे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये कमी असणार आहे. विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील. तुरळक भागामध्येच या परिसरामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळेल. काही काही ठिकाणी वाऱ्यासह आपल्याला हलक्या पावसाचा अंदाज आहे. आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर दक्षिण कोकण आहे, रत्नागिरी आसपासच्या परिसरामध्ये घाट माथ्याच्या ठिकाणी पाऊस जोर पकडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल. रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी, कोडोली, कराड या भागांचा जो काही पश्चिम परिसर आहे या परिसरामध्ये पाऊस जोर पकडेल. घाट माथ्याच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. चिपळूण, आसपासचा परिसर, गोरेगाव या परिसरामध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे. खेड, दापोली, प्रतापगड, दिवेघर, रोहा सर्वच पट्ट्यामध्ये दक्षिण भागामध्ये पावसाचा जोर आहे, तो बऱ्यापैकी राहील. बऱ्याच ठिकाणी, मुख्यत्वे करून घाट माथ्याच्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज. मुंबई, ठाणे, अंबरनाथ, वसई विरार, शहापूर, वाडा, पालघर, डहाणू वगैरे या परिसरात देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. नाशिकच्या उत्तरी परिसरामध्ये अहवा, नवापूर वगैरे या परिसरात देखील पाऊस जोर पकडेल. हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. घाट माथ्याच्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे. काही काही ठिकाणी या परिसरामध्ये वारे बघायला मिळतील. 15 ते 30 किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. काही काही ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत उत्तर महाराष्ट्राच्या परिसरामध्ये बघायला मिळण्याची शक्यता आहे. सर्वत्र सर्वदूर पावसाचा अंदाज नाही. बहुतांश भागामध्ये ढगाळ आणि झाकळलेलं वातावरण आजही या परिसरामध्ये राहण्याची शक्यता आहे. नाशिकचा पूर्व परिसर विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील पावसाचे. ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज. अहिल्यानगरमध्ये हलका ते मध्यम पाऊस भाग बदलत हा पाऊस बघायला मिळेल. जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्यामुळे घाट माथ्याच्या ठिकाणी मित्रांनो मुख्यत्वे करून अधूनमधून आपल्याला हलक्या मध्यम सरी बघायला मिळतील. पुणे विभागामध्ये सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज. ठिकठिकाणी पाऊस बघायला मिळेल. सर्वत्र पावसाची शक्यता नाही. नागपूर विभागामध्ये मित्रांनो दुपारी आणि दुपारनंतर काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये नागपूरच्या उत्तरी परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. त्यामध्ये भंडारा, नागपूरचा उत्तरी परिसर, घोटी, सौसर, वारासेवनी, गोंदिया, दोनारगर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे. चंद्रपूर, गडचिरोली, कापसी, कंगेर या पट्ट्यामध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस ठिकठिकाणी आपल्याला भाग बदलत बघायला मिळेल. नागपूर विभागातील वर्धा तसेच आसपासचा परिसर हलक्या पावसाचा अंदाज आहे. विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे. ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. नांदेडमध्ये हलका ते मध्यम तसेच अमरावती, अकोला, बुलढाणा या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे. ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज. सोलापूरमध्ये काही ठिकाणी मध्यम पाऊस, तुळजापूर, बार्शी वगैरे मध्यम तर 1-2 ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देखील आहे. अशा पद्धतीचे मित्रांनो वातावरण राहणार आहे. संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत नागपूर विभागामध्ये भाग बदलत हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. दक्षिण कोकण आणि आसपासच्या भागामध्ये पावसाचा जोर आहे तो जास्त राहील, जोर कायम राहील. रात्री मध्यरात्री देखील कोकणाच्या दक्षिण भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. ही होती आत्ताची दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.